मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करून आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील गिरीश महाजन दादाजी भुसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विविध पक्षांचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते